बच्चों को विविध बीमारियों से बचने और उनके सुदृढ़ रखने हेतु महुदा तालुका आरोग्य विभाग की तरफ से तालुका के सभी स्कूलों के छात्रों को जनत नाशक दवाई का वितरण किया गया। ग्राम धानला के सर्वोदय विद्यालय में नागपुर जिला परिषद के कृषि सभापति श्री तापेश्वर वैद्य के हाथों इसका शुभारंभ किया गया। इस अवसर पर धानला ग्राम पंचायत सरपंच विनीता वैद्य, स्कूल के मुख्य अध्यापक संजय गिरडे, धानला आरोग्य केंद्र के डॉक्टर रवि शेंडे, राकेश थोमरे, राखी शिंदे, नितेश रोडे, स्कूल के सभी अध्यापक, आरोग्य विभाग के सभी कर्मचारी उपस्थित थे। आज राष्ट्रीय जनता नाटक दिवस औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र धानला धानला येथील सर्वोदय विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जंतनाशक दिवस साजरा करण्यात येत आहे। या जंतनाशक दिनाचे औचित्य साधून आज शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी त्यांना या जंतनाशकाचे महत्व आणि दुष्परिणाम ह्या सगळ्या गोष्टी बालकांच्या लक्षात आणून द्यायच्या आणि त्यांना या गोळीचे वाटप करून पर्यायी एक भावी पिढी चांगली निर्माण झाली पाहिजे, एक त्यांचे आरोग्य चांगले ठणठणीत राहिले पाहिजे आणि त्यांच्या अभ्यासामध्ये चांगला मन लागला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून आज सर्वोदय विद्यालयाच्या प्रांगणात हा जंतनाशक दिन साजरा करण्यात येत आहे। इथल्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशकांच्या गोळ्या आज देण्यात येणार आहेत आणि जे काही विद्यार्थी आज आले नसतील त्यांना पुढच्या 17 तारखेला 100% जंतनाशक या परिसरात आपल्याला पूर्ण करायचं आहे। एवढ्याच्या ठिकाणी मौदा से बीसीएन न्यूज के लिए संजय गिरडे की रिपोर्ट।